हरिओम, श्रीराम अंबज्ञ। माझं नाव रोहित सिंह श्रीमंत कदम। बापू परिवारामध्ये बापूंनी मला 2003 साली सामील करून घेतलं। 2003 सालापासून आजच्या दिवसापर्यंत रोज वेगवेगळे अनुभूती, विविध गोष्टी बापूंच्या कृपाशीर्वादामुळे प्रत्येक वेळी मिळत आलेल्या आहेत। माझा अलीकडचा एक अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे। माझं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर मी सातारा सिटीमध्ये जॉबला लागलो। जॉबला लागल्यानंतर पुढच्या भवितव्यासाठी किंवा पुढच्या करिअरच्या दृष्टिकोनातून मी पुणे ते कंपनीमध्ये जॉईन झालो। पुणे ते कंपनीत जॉईन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की ॲज अ MBA HR असल्यामुळे मी HR पोस्टवर काम करत होतो। सातारामध्ये जेव्हा मी काम करत होतो त्यावेळेला ॲज अ HR असताना माझ्यानंतर फक्त 20 ते 25 एम्प्लॉईंचं काम होतं। त्यानंतर जेव्हा मी पुण्यात जॉईन झालो, सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप मोठी कंपनी आहे, त्यांची मॅनपॉवर पण खूप आहे, त्या ठिकाणी मला जवळपास 1200 ते 1300 लोकांचा डेटा माझ्या एकट्याच्या अंडर आला। 25 लोकांचं काम करणं आणि तिथून लगेच जाऊन 1200 लोकांचं काम करणं आणि पुण्यामध्ये कसं कॉम्पिटेटिव्ह पूर्ण सर्कल असल्यामुळे तिथं एवढी काही हे होत नाही की बाबा कोण आपल्याला समजून घेईल, कारण स्पर्धेचा युग असतो, प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून पुढे जात असतो। तर बापू आशीर्वादामुळे मी त्या गोष्टी करत गेलो, बापूंच्या कृपेने त्या गोष्टी मला जमत गेल्या, शिकत गेल्या आणि त्या सक्सेसफुल झाल्या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की फक्त दीड वर्षामध्ये माझ्या आधी जो कलीग होता, जो 7 वर्ष आधी तिथं काम करत होता, त्याच्याकडे एम्प्लॉई स्ट्रेंथ होती काम करण्याची, ती 3000 होती। आणि त्याच्यानंतर लागून मी 1.5 वर्षामध्ये 3 स्टेटचं, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र, असं 3 स्टेटचं टोटली 6500 एम्प्लॉईचं काम मी एकटा करू लागलो फक्त 1.5 वर्षात बापूंच्या आशीर्वादामुळे आणि बापूंच्या केलेल्या भक्तीमुळे। आणि त्याच्याच जोरावर 2019 साली जम्मू आणि काश्मीरमध्ये जो आपल्या महाराष्ट्रामध्ये 108 जो डायल नंबर आहे ॲम्ब्युलन्सचा, 108 नंबर डायल केल्यानंतर जी ॲम्ब्युलन्स आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध होती, ती सर्व जी सर्व्हिस आहे ती BUG कंपनी सप्लाय करते। गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे पण ती कंपनी रन करते। तर जम्मू काश्मीर मधल्या लोकांना ही सर्व्हिस महाराष्ट्रातली आवडल्यानंतर त्यांनी BUG कंपनीला अप्रोच केलं की तुम्ही ही सर्व्हिस आमच्या इथं चालू करा म्हटल्यानंतर सगळ्या मिटिंग्स वगैरे झाल्या, सगळी अप्पर मॅनेजमेंटची मिटिंग वगैरे झाली आणि त्याच्यामध्ये टीम डिक्लेअर झाली की कुठल्या कुठल्या याच्यासाठी कुठल्या कुठल्या लोकांचं सिलेक्शन होणार आहे। आणि माझ्या पूर्ण मी लीगल डिपार्टमेंटमध्ये जॉबला होतो, म्हणजे 1.5 वर्ष झालं मला जॉईनिंग, फक्त 1.5 वर्षाच्या माझ्या परफॉर्मन्सवर पूर्णपणे जम्मू काश्मीरची जी टीम डिक्लेअर झाली त्याच्यामध्ये लीगल डिपार्टमेंटसाठी माझं नाव डिक्लेअर झालं। ते डिक्लेअर झाल्यानंतर सगळी तयारी झाली जायचं, इव्हन पॅकिंग पण झालं। पण 3 ऑगस्ट 2019 साली आपल्याला माहिती असेल की 370 हे कलम सरकारने बरखास्त केलं, 370 कलम हे हटवलं गेलं आणि त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पूर्णपणे वातावरण चिघळलेलं होतं, पूर्णपणे कर्फ्यू होता, जे तुम्ही आता लॉकडाऊन नंतर बघितलं 2021 मध्ये, त्याच्यापेक्षाही भयावह अवस्था जम्मू काश्मीरमध्ये तयार होती। कर्फ्यू म्हणजे नॉट अ सिंगल, म्हणजे एकही माणूस रस्त्यावर दिसायचा नाही, फक्त आर्मीची माणसं। आणि 3 ऑगस्टला झाल्यानंतर आमचं 17 ऑगस्टचं तिकीट होतं, 15 ऑगस्टला मी घरी आलो, रक्षाबंधन नेमकं 15 ऑगस्टला आलं, तर रक्षाबंधन केलं, घरातले माझे टोटली अपोज होते की नाही जायचं नाही म्हणून, पण मी घरातल्यांना कसं तरी कन्व्हिन्स केलं की मला काहीतरी शिकायला मिळेल। एक नवीन प्रोजेक्ट एस्टॅब्लिश करण्यापासून ते रन होण्यापर्यंत पूर्ण प्रोसेस मला बघायला मिळेल आणि त्या कामाचा मला उद्यापासून फायदा होईल। त्यानुसार मी दर्शना कन्व्हिन्स केलं आणि जम्मू काश्मीरला गेलो। जम्मू काश्मीरला गेल्यानंतर कामाला सुरुवात केली, अगदी ऑफिस बघण्यापासून, ऑफिस कुठं ठेवायचं इथपासून ते रन करण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत गेल्यानंतर पुढचं काय झालं की त्यानंतर आम्हाला सप्टेंबरच्या फेरीमध्ये श्रीनगरला जायला सांगितलं। तर श्रीनगरला जायला एकही आमच्यातली 12 जणांची टीम होती जी नॅशनल टीम असते, एकही त्यातला पर्सन यायला तयार नव्हता। आणि मी पण सांगितलं की आता कोणच तयार नाही तर मी कसा जाऊ शकतो। त्यानंतर मी घरी एकाही शब्दाने सांगितलं की मला श्रीनगरला आणि काश्मीर जाऊन 1.5 महिना राहायचं आहे। जे तुम्ही आता बघताय काश्मीरमधले जे इलाके आहेत जिथे आपला तो पुलवामाचा अटॅक झाला, ते पुलवामा डिस्ट्रिक्ट, श्रीनगर डिस्ट्रिक्ट, अनंतनाग इतके सेन्सिटिव्ह डिस्ट्रिक्ट होते, त्या ठिकाणी जाऊन नुसतं कामच नाही करायचं तर तिथल्या लोकांना कन्व्हिन्स करून त्यांचे डॉक्युमेंट गोळा करायचे, त्यांना ट्रेनिंग द्यायचं, ह्या गोष्टी होत्या। पण काय नसतं की ज्या दिवशी आमचं ट्रेनिंगमध्ये नाव डिक्लेअर झालं की तुम्हाला जायचं आहे, आम्ही नाही म्हणून सांगितलं, त्यानंतर एका रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी काय कोणाष्टक माहित नाही काय नाही, मी बाकीच्या मुलांना कन्व्हिन्स केलं की जाऊया, जे काय होईल ते होईल। आणि त्यानंतर टीम आमची तयार झाली, आम्ही श्रीनगरला सुद्धा गेलो। श्रीनगरमध्ये गेल्यानंतर जातानाच 3 ते 4 आमचं चेकिंग झालं, चेकिंग म्हणजे अगदी सॉक्स काढण्यापासून ते पूर्ण चेकिंग, तुमचे डॉक्युमेंट काय, तुमच्याकडे काय आहे, अगदी इव्हन एवढं की आमचे पेन ओपन करून बघितले गेले, कारण काश्मीर हा इलाका खूप सेन्सिटिव्ह आहे। तो सगळ्या गोष्टी झाल्यानंतर काय झालं की तिथल्या पण सर्व गोष्टी बापू कृपेमुळे आम्हाला खूप सोयीस्कर, कुठली अडचण येऊन दिली नाही। की दल्लीत तिथं आम्ही राहिलो होतो का, तर बाहेरचं एकही हॉटेल चालू नव्हतं, फक्त हाऊसबोट चालू होत्या। तिथं आम्हाला ते पण गव्हर्नमेंटने तरतूद करून दिली की यांना ठेवा म्हणून। तिथे गेल्यानंतर तिथलं खाणंपिणं ह्या गोष्टी तर अडचणी येत होत्या, पण कसं असतं की तुम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये खाणंपिणं किंवा काय ह्या गोष्टींना जास्त तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत नाहीत।
तर त्या ठिकाणी थोडंसं होतं, त्यावेळेला मला आलेला सगळ्यात मोठा अनुभव की काश्मीरी लोकांना सांगितलं की बाबा, म्हणजे माझे जे अंडर कलीग होते त्यांनी सांगितले की सर आमची व्यवस्थित जेवत नाही, तिथं त्यांना ते जेवण प्रॉपरली वाटत नाहीये. तर त्या लोकांनी विचारले की तुम्हाला त्यांना काय करून देऊ शकतो, तर अक्षरशः म्हणजे तुम्हाला विशेष वाटेल सगळ्यांना किंवा सगळ्यांना ते सांगितल्यानंतर एकदम हे वाटलं की त्या लोकांनी मला एक दिवशी सकाळी 7:30-7:15 पोहे करून दिले. त्या व्यक्तींनी दिल्लीमधून 3 दिवसापूर्वी पोहे मागवले, ते पोहे करायची पद्धत कशी असते ती विचारून घेतले, सकाळ सकाळी पोहे करून दिले. मध्ये सुद्धा बापू कृपेने बापूच्याच आशीर्वादाने, मी बाकी दुसरे दुसरे आहेत काहीच नाहीये, की काश्मीरमध्ये आपण ऐकतो की काय परिस्थिती आहे कशा आहे, त्या ठिकाणी सुद्धा माझ्या बापूंनी इतकी पद्धतशीरपणे सर्वपणे माझ्या सगळ्यापर्यंत काळजी घेतली. आणि इथून पुढे माझा खरा अनुभव इथून पुढचा आहे, त्या गोष्टी करून आम्ही जेव्हा माघारी आलो, जम्मूमध्ये आलो, 23 मार्च रोजी माझं तिकीट झालं माघारी यायचं, 23 मार्च 2020 साली. आणि बरोबर 27 का 26 मार्चला पहिलं लॉकडाऊन पडलं आणि 23 तारखेला माझं तिकीट बुकिंग झालेलं, ते तिकीट कॅन्सल झालं आणि तिथून प्लेन सर्व्हिस, ट्रेन सर्व्हिस, सर्व सर्व्हिस बंद झाल्या, त्यामुळे मला तिथून निघता आलं नाही. त्यावेळेला माझे आई वडील फक्त घरी होते, मला एक बहीण आहे तिचं लग्न झालं, ती पुण्यात असते. आणि त्यावेळेला मला सांगायचं झालं की बापू परिवार जो म्हणतो, बापू परिवारातली सर्व माझ्या मित्रांनी, अगदी नावापेक्षा म्हणली तरी भरपूर जण आहेत, त्यामुळे मी फक्त बापू परिवार म्हणतो की त्यांनी कधीच घरी काही कमी पडू दिलं नाही, की फक्त मला ते म्हणायचे रोहित तू काळजी करू नको, तू तुझी काळजी घे. पण तरी मी त्यांना सांगितलं की मी सुखरूप आहे, फक्त तुम्ही मम्मी पप्पांची काळजी घ्या. बापू तर होतेच, तो विषय तर डेफिनेटली आहे, आणि बापू होते असल्यामुळेच बापू परिवारातल्या लोकांनी 3.5 महिने निघू शकलो नाही, त्यामुळे वेळेमध्ये अत्यंत पूर्णपणे घरच्यांची म्हणा किंवा सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. आणि मी पण ज्यावेळेला तिकडे होतो जम्मू काश्मीरमध्ये असताना सर्व हॉटेलाईन बंद होत्या, मला कंपनीकडून पाहिजे तेवढे पैसे मिळायचे, पण पैसे असून त्या गोष्टी द्यायच्या कुठं, कुठलंही हॉटेल चालू नव्हतं, काही नव्हतं. त्यावेळेला माझी ओळख, जे आमच्या ऑफिसमध्ये कलीग होती, ओळख चांगली झालेलीच होती, तर त्यांच्या घरातल्यांनी काहीही न बदला न बघता किंवा काही न बघता मला प्रॉपरली सकाळच्या नाश्त्याचा डबा, जेवण हे सगळं करून दिलं. आपण म्हणतो ना की हे काही ठरलेलं नसतं, हे सर्व बापू आणि बापूंच्या आशीर्वादामुळेच घडून आलं. आणि त्यानुसार ते 3 महिने, त्या 3 महिन्यामध्ये मी 8 दिवस अत्यंत आजारी होतो, अगदी सलाईनवर होतो, घरच्यांना मी काही कळलं नाही, बापूंनी त्यावेळी सगळ्या गोष्टींची तरतूद करून ठेवलेली होती. बापूंनी नेहमी सांगितले कधी जा कुठे जा उदी लावून जा. मी जम्मू काश्मीरमध्ये असल्यानंतरही उदी होती, कोरोनाच्या काळात जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी 370 कलम हटल्यानंतर सुद्धा मी अत्यंत सुखरूप आणि एकदम व्यवस्थितपणे कंपनीचं प्रॉपरली काम करून आलो. कंपनीचं काम करून आल्यानंतर सांगायचं झालं तर मला त्या वर्षीचा एम्प्लॉई ऑफ द इयर हा अवॉर्ड सुद्धा मला बापू कृपेने त्यावेळेला मिळाला. विषय काय की सातारमधून मी जेव्हा पुण्याला गेलो त्यावेळेला 20 लोकांचं काम करणारा माणूस आणि फक्त 2-3 वर्षात एम्प्लॉई ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळून मला 50,000 रुपयाचं बक्षीस रोख मिळालं. ह्या 2 वर्षाचा पिरियड प्रोफेशनल लाईफमध्ये आपल्याला स्ट्रगल करून डेफिनेटली प्रमोशन मिळतं, अप्रायझल्स मिळतात, पण त्याला प्रॉपरली वेळ लागतो. पण मला फक्त 2 वर्षामध्ये बापू कृपेनेच, फक्त आणि फक्त बापू कृपेनेच मी या स्टेजपर्यंत पोहोचू शकलो, ही फक्त बापूंचा आशीर्वाद आहे. बापूंची कृपा ही वारंवार आमच्यावर सदैव राहणार आहे. श्रीराम अंबज्ञ.